डियर स्टूडेंट्स, आई एम डॉक्टर राजीव सप्रे. दिस इज लेक्चर नंबर 14 अबाउट द चैप्टर ट्रिग्नोमेट्री पार्ट 2. इन द प्रीवियस लेक्चर वी हैव डिस्कस्ड द फॉर्मूले करस्पॉन्डिंग टू मल्टीपल एंगल्स. व्हाट आर मल्टीपल एंगल्स? दैट मीन्स 2 थीटा, 3 थीटा, एटसेट्रा. So if theta is the angle, 2 theta is a multiple angle because we are multiplying theta by 2. 3 theta is multiple angle, 4 theta is multiple angle, minus 3 theta multiple angle. Multiple याचा अर्थ काय आहे की त्या थीटाला तुम्ही कुठल्या तरी नंबरने मल्टीप्लाय करता. इट कॅन बी थीटा बाय 2 ऑल्सो. 1/2 इज ऑल्सो मल्टिपल ऑफ थीटा. म्हणजे 1/2 थीटा हा सुद्धा मल्टिपल अँगल आहे. परंतु आपणाला आपल्या सिलेबसमध्ये 2 थीटा आणि 3 थीटाचे फॉर्म्युले डेव्हलप करायचे आहेत. मग ते आपण गेल्या लेक्चरमध्ये डेव्हलप केले. आय विल जस्ट रिकलेक्ट व्हॉट आर दोज फॉर्म्युले. फर्स्ट इज वी हॅव डन साईन 2 थीटा, राईट? दिस इज सेम ॲज 2 साईन थीटा कॉस थीटा. आणि इन टर्म्स ऑफ टॅन थीटा हाच फॉर्म्युला आपणाला असा लिहिता येतो, 2 टॅन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर्ड थीटा. दिस इज जस्ट अ रिव्हिजन ऑफ प्रिव्हियस लेक्चर. दिस इज फर्स्ट थिंग. देन यू हॅव फॉर्म्युला फॉर कॉस ऑफ 2 थीटा. सी, देर आर मल्टिपल फॉर्म्युले फॉर धिस ऑल्सो. बेसिक फॉर्म्युला इज धिस, कॉस स्क्वेअर्ड थीटा मायनस साईन स्क्वेअर्ड थीटा. पण ह्या कॉस स्क्वेअरच्या ऐवजी 1 मायनस साईन स्क्वेअर मी टाकू शकतो, कारण आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटी आहे. त्यामुळे हे काय होईल, 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थीटा. किंवा ह्यात साईन स्क्वेअर थीटाच्या ऐवजी मी 1 मायनस कॉस स्क्वेअर जर टाकलं तर मला तिसरा फॉर्म्युला मिळतो, 2 कॉस स्क्वेअर्ड थीटा मायनस 1. आणि इन टर्म्स ऑफ टॅन थीटा याचा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर्ड थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर्ड थीटा. म्हणजे इथे काय लक्झरी आहे तुम्हाला, की कॉस ऑफ 2 थीटाचे जे फॉर्म्युले तुम्हाला जर कुठे वापरावे लागले तर एकतर संपूर्ण साईनमधला फॉर्म्युला मला लिहिता येतो, 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थीटा, संपूर्ण कॉसमधला फॉर्म्युला. सो कॉस 2 थीटा इन टर्म्स ऑफ कॉस थीटा, 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. कॉस 2 थीटा इन टर्म्स ऑफ साईन थीटा, 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थीटा. कॉस 2 थीटा इन टर्म्स ऑफ टॅन थीटा, बघा, 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आपण जे पुढे अनेक प्रॉब्लेम सोडवाल त्याच्यामध्ये अशी गरज लागते आपल्याला की कॉस 2 थीटा मला या भाषेत लिहायचा आहे, कॉस 2 थीटा त्या भाषेत लिहायचा आहे, साईनच्या भाषेत, कॉसच्या भाषेत, टॅनच्या भाषेत, की मग हे फॉर्म्युल्यांचा आपल्याला प्रचंड वापर करता होतो. तसंच मग टॅन 2 थीटाचे आपण फॉर्म्युले डेव्हलप केले. टॅन 2 थीटाचा एकच फॉर्म्युला आहे, इट वॉज 2 टॅन थीटा आणि डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. हा झाला टॅन 2 थीटाचा फॉर्म्युला. असे तुम्ही हे फॉर्म्युले आपण 2 थीटाच्या बाबतीत डेव्हलप केले. त्याच्यानंतर साईन 3 थीटाचा फॉर्म्युला. साईन 3 थीटा वॉज व्हॉट? इट वॉज 3 साईन थीटा मायनस 4 साईन क्यूब थीटा. साईन 3 थीटाचा फॉर्म्युला हा कम्प्लिटली साईनच्या भाषेत आहे. तसंच कॉस ऑफ 3 थीटा, दिस इज इक्वल टू 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. आणि मग टॅन 3 थीटाचा फॉर्म्युला. टॅन ऑफ 3 थीटाचा फॉर्म्युला काय होता? 3 टॅन थीटा मायनस टॅन क्यूब थीटा आणि मग डिवायडेड बाय 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर्ड थीटा. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ टॅन थीटा, टॅन 3 थीटा इन टर्म्स ऑफ टॅन थीटा. So all these formulae we have developed, right? Nothing new in that. And then we have also seen how those are to be used. Okay? म्हणजे कसे आपण डेव्हलप केले हे ह्याच्यामध्ये आधी तुम्ही ते नीट समजावून घ्या. काय केलं नेमकं आपण इथे? आता हा साईन 2 थीटाचा फॉर्म्युला जो डेव्हलप केला, कसा डेव्हलप केला आपण? बेसिकली साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. बघा, मी हे सर्व शिकवलेलं आहेच, पुन्हा एकदा मी रिवाइज करतो आहे. साईन ए प्लस बीचा जो फॉर्म्युला आहे, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी प्लस
कॉस ए साइन बी। आता ह्याच्यामध्ये ए आणि बी दोघांच्याही ऐवजी मी जर थीटा ठेवलं तर मला इथे पण थीटा ठेवावा लागेल, बघा। मग त्याच्यामुळे काय होईल, साईन थीटा कॉस थीटा, इथे कॉस थीटा साईन थीटा, म्हणजेच ते साईन थीटा कॉस थीटा, म्हणजे दोन वेळा झालं साईन थीटा कॉस थीटा, म्हणून आपला हा फॉर्म्युला डेव्हलप झाला। असं तुम्हाला इमिजिएटली ते फॉर्म्युले डेव्हलपही करता येतील इफ यू आर इन्वॉल्वड इन ऑल दिस वर्क, यू कॅन इमिजिएटली डेव्हलप द फॉर्म्युले, लक्षात घ्या। त्याच्यामुळे हे समजवून घेणं, हे समजून घेणं हे महत्त्वाचं आहे। आता ह्याच्यावर आधारित काही प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करूया। आय होप ऑल दीज फॉर्म्युले आर रिमेंबर्ड बाय यू, तुम्ही हे पाठ केले पाहिजे किंवा मग आयत्या वेळी डेव्हलप करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे। पण अनेक वेळा ते वाचले, अनेक वेळा ते वापरले आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये की ते लक्षात राहतात, त्याच्यामध्ये मग काही कठीण नसतं, हे त्यातलं तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे। त्याच्यामुळे हे आपण केलं, हे सर्व फॉर्म्युले आपण डेव्हलप केले, साईन थ्री थीटा एटसेट्रा एटसेट्रा। नाव वी आर इन अ पोझिशन टू सॉल्व सर्टन प्रॉब्लेम्स। सी बघा, सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये पहिलाच प्रॉब्लेम बघा त्याने दिलेला। आय ऑलवेज रिकमेंड टू गो थ्रू दिस सॉल्व्ड एक्झाम्पल्स रिगरसली। आणि कसं आहे बघा, पहिलाच प्रॉब्लेम बघा, इट इज व्हॉट प्रूव दॅट, आय विल राईट पी टी फॉर प्रूव दॅट, वन प्लस सी व्हॉट वन प्लस टॅन ऑफ थीटा इंटू टॅन ऑफ थीटा बाय टू, यू हॅव टू प्रूव दिस इक्वल टू सेक थीटा। सी नाउ आय विल एनलार्ज द स्क्रीन अँड वी विल डिस्कस हाऊ टू डू दिस। सो यू स्टार्ट विथ लेफ्ट हँड साईड, राईट। वॉट विल बी देअर, वन प्लस, वॉट इज लेफ्ट हँड साईड, वन प्लस टॅन थीटा इंटू टॅन ऑफ थीटा बाय टू। आता लक्षात घ्या की इथे तुमचं थीटा बाय टू आहे, म्हणजे हाफ अँगल म्हणतो आपण याला। मग ते टॅन म्हणजे काय असतं बघा, टॅन थीटा म्हणजेच काय, तुम्ही अगदी दहावीपासून शिकत आला, टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, सेक म्हणजे वन अपॉन कॉस, कोसेक म्हणजे वन अपॉन साईन। ज्यावेळी आपण टॅन थीटाच्या बाबतीत बोलतो ना, त्यावेळी लगेच आपण आता त्याचे सेक म्हणजे काय, कोसेक म्हणजे काय, हे आपल्याला लगेच आपण माहिती आहे का हे आपण चेक करायचं आपल्याशीच। मग इथे काय करता येईल बघा मला, वन प्लस हे जे टॅन थीटा आहेत दॅट आय कॅन राईट ॲज साईन थीटा अपॉन कॉस थीटा, आणि दिस आय कॅन राईट ॲज साईन ऑफ थीटा बाय टू डिवायडेड बाय कॉस ऑफ थीटा बाय टू। आता इथून पुढे आपल्याला असं सुचलं पाहिजे, त्यालाच मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंग असं मी म्हणतो, की इथे हाफ अँगल आहे, मग हा पूर्ण अँगल आहे ना थीटा, त्याचा काय उपयोग आहे आपणाला, आपण काही कॅन्सल वगैरे नाही करू शकत। कधी मी कॅन्सल करणार, सेम गोष्ट असेल तर, म्हणजेच मला काय करता येईल बघा, ह्या थीटाचं बघा, आता हे जे साईन थीटा जे आहे दॅट साईन थीटा आय कॅन एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ थीटा बाय टू, म्हणजेच काय होईल, टू टाईम्स थीटा बाय टू, असं मी ते एक्सप्रेस करू शकतो, साईन ऑफ टू इंटू थीटा बाय टू, म्हणजेच मग ते काय होईल, टू साईन थीटा बाय टू कॉस थीटा बाय टू, असं मला लिहिता येईल ना। बघा साईन थीटा म्हणजेच काय, साईन ऑफ टू इंटू थीटा बाय टू, हे तर मान्य आहे ना तुम्हाला, टू इंटू थीटा बाय टू, टू टू कॅन्सल होऊन तो साईन थीटाच आहे। पण असं झाल्यानंतर मला साईन ऑफ टू थीटाचं जे सूत्र आहे, किंवा आपण असं समजूया साईन ऑफ टू ए, म्हणजेच काय असतं बघा, टू साईन ए कॉस बी, मग त्याच्यामध्ये ए च्या सॉरी टू साईन ए कॉस ए सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी टू साईन ए कॉस ए, म्हणजेच काय होणार, मी एच्या ऐवजी थीटा बाय टू ठेवलं ना की मला हा फॉर्म्युला मिळणार, बघा टू ए ना तसं टू इंटू थीटा बाय टू, सो आय विल रिप्लेस ए बाय थीटा बाय टू, त्यामुळे हा मला फॉर्म्युला मिळणार, ओके। म्हणजे काय होईल बघा, मला तिथे साईन ऑफ थीटा बाय टूच्या ऐवजी सॉरी साईन थीटाच्या ऐवजी मला हे लिहिता येईल, टू साईन थीटा बाय टू कॉस थीटा बाय टू, म्हणजे काय होईल बघा, ते वन प्लस साईन टू साईन थीटा बाय टू इंटू कॉस ऑफ थीटा बाय टू, राईट, डिवायडेड बाय कॉस थीटा, दिस इज व्हॉट आय गेट, हा कॉस थीटा आहेच ना इथे अपॉन, तो असणारच आहे, गुणिले साईन थीटा बाय टू आणि डिवायडेड बाय कॉस थीटा बाय टू, बरोबर ना। आता काय होईल बघा, हा जो कॉस थीटा बाय टू आहे तो आणि हा कॉस थीटा बाय टू कॅन्सल होतील, म्हणजेच मला काय मिळालं न्यूमरेटरला, वन प्लस हा टू साईन थीटा बाय टू आणि हा साईन थीटा बाय टू, म्हणजे एकूण न्यूमरेटरला किती झालं,
वन प्लस टू इंटू साइन स्क्वेर्ड थीटा बाय टू। बघा हे साइन थीटा बाय टू आणि साइन थीटा बाय टू आणि मग डिवाइडेड बाय कॉस थीटा असं आपणाला मिळालं। आय होप यू अंडरस्टँड दिस, दिस इज व्हॉट वी गेट। म्हणजेच आता पुढे काय करता येईल बघा आपणाला। सी दिस इज व्हॉट वी आर एक्सपेक्टेड टू डू नाव। वन्स यू गेट दिस आता आपणाला पुढे काय करता येईल बघा। सी द सेम स्टेप दे हॅव गॉट दिस टू साइन स्क्वेअर्ड थीटा बाय टू ही जी टर्म आहे ही आपणाला मिळणं महत्त्वाचं आहे। आता कसं आहे बघा, आपण ज्यावेळी ते कॉस ऑफ टू थीटाचे वगैरे फॉर्म्युले डेव्हलप केले त्यावेळी आपणाला एक माहिती आहे ना, बघा काय फॉर्म्युला आहे, बघा कॉस ऑफ टू थीटाचा किंवा कॉस ऑफ टू एचा फॉर्म्युला काय होतो। अनेक फॉर्म्युले आहेत ना, चार फॉर्म्युले आहेत कॉसचे। त्यातला इन टर्म्स ऑफ साईन फॉर्म्युला काय आहे बघा, वन मायनस टू साईन स्क्वेअर्ड ए, बरोबर ना। म्हणजेच इथे जी टर्म आली आहे ना टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू, तसं मग मी काय करणार, हा मायनस टू साईन स्क्वेअर आहे समजा मी लेफ्ट हँड साईडला आणला तर ते काय होणार, टू साईन स्क्वेअर्ड ए। आणि मग त्यावेळी हा कॉस ऑफ टू ए राईट हँड साईडला न्यावा लागेल म्हणजेच वन मायनस कॉस टू ए। बघा म्हणजे टू साईन स्क्वेअर्ड ए म्हणजे वन मायनस कॉस टू ए। आता ह्यातला रिदम लक्षात घ्या, टू साईन स्क्वेअर्ड ए आहे आणि इकडे झाला टू ए वन मायनस कॉस टू ए। तसंच ही जी टर्म आहे ती कशी लिहिता येईल मला बघा, वन प्लस, बघा वन प्लस टू साईन स्क्वेअर्ड थीटा बाय टू असं आहे। त्यातलं टू साईन स्क्वेअर्ड थीटा बाय टू ही जी टर्म आहे ती या फॉर्म्युल्याचा मी जर वापर केला तर ह्याच्यामध्ये एच्या ऐवजी मला थीटा बाय टू घ्यायचा आहे। म्हणजेच टू साईन स्क्वेअर्ड थीटा बाय टू हे काय होईल, वन मायनस कॉस ऑफ टू इंटू थीटा बाय टू। बघा आपण एच्या ऐवजी, बघा इथे टू साईन स्क्वेअर्ड थीटा बाय टू असं मला पाहिजे आहे, मग ते मी कसं करणार, वन मायनस कॉस ऑफ टू इंटू थीटा बाय टू। सिंपल आहे ना, इथल्या एच्या ऐवजी थीटा बाय टू टाकला आहे आपण, पण टू इंटू थीटा बाय टू म्हणजे कॉस थीटा झालं, ते टू इंटू थीटा बाय टू म्हणजे थीटा झालं ना, ते टू टू कॅन्सल होतील म्हणजेच हे काय मिळालं मला, वन मायनस कॉस थीटा। म्हणजे आता इथे काय झालं बघा, हे वन राईट प्लस वन मायनस कॉस थीटा असं ते होणार, वन प्लस वन मायनस कॉस थीटा आणि डिवायडेड बाय कॉस थीटा असं मला ते मिळालं। बघा सी वेदर व्हॉट दे हॅव गॉट, सी वन मायनस कॉस थीटा आणि हे असं तुम्हाला त्याची ती टर्म मिळाली, ठीक आहे। त्याच्यानंतर हा इथे जे आपण लिहिलं आहे ना हे आपलं चुकलं, वन हा वेगळा आहे ना, सो सॉरी फॉर दॅट। सो व्हॉट वी शूड डू, आपण हे नीट लिहूया, हे जे आहे ना हे असं नाही चालणार आपणाला, ते कसं लिहिलं पाहिजे, हा वन वेगळाच आहे, आपण इथे ते ॲडिशन असं वन प्लस लिहिलं तसं नाही आहे ना ते। सो वी शूड बी केअरफुल अबाउट रायटिंग ऑल दीज स्टेप्स। सो इट इज व्हॉट, वन प्लस टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू आणि हे अपॉन कॉस थीटा, म्हणजे हे इथे मी इरेज करतो, अर्थ वेगळे होतात ना। तुम्ही ज्यावेळी मॅथमॅटिक्समध्ये ह्या सर्व गोष्टी लिहत असतात त्यावेळी दॅट मेक्स द डिफरन्स, सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट दॅट। अपॉन कॉस थीटा आहे तर तसंच इथे झालं आपलं। सी आय विल इरेज ऑल दिस, बेटर वी विल राईट इट अगेन। इथे काय होणार बघा, हा वन आहेच वेगळा, वन प्लस टू साईन स्क्वेअर थीटा बाय टूची ही किंमत काढली आपण, वन मायनस कॉस थीटा आणि डिवायडेड बाय कॉस थीटा। म्हणजेच आता तुम्ही जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर ते कॉस थीटा प्लस वन मायनस कॉस थीटा आणि मग डिवायडेड बाय कॉस थीटा, म्हणजेच काय होणार, कॉस थीटा कॅन्सल होतील, वन अपॉन कॉस थीटा यू गॉट अँड दिस वन अपॉन कॉस थीटा इज सेम ॲज सेक थीटा। पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे जे टॅन थीटा आहेत दॅट वी हॅव रिटन ॲज साईन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा, ह्याच्यामध्ये काही न समजण्यासारखं नाहीच आहे। टॅन थीटा बाय टू यू कॅन राईट लाईक दिस। नाऊ वी हॅव टू डू वन थिंग दॅट ॲज दिस इज थीटा अँड दिस इज थीटा बाय टू, दीज आर डिफरंट अँगल्स ना, हे हाफ अँगल आहे, मग हा थीटा हा हाफ अँगलच्या भाषेत आपण लिहिला, म्हणून बघा साईन थीटा वी रोट ॲज साईन ऑफ टू इंटू थीटा बाय टू, मग त्याचा फॉर्म्युला वापरला साईन ऑफ टू थीटाचा, टू साईन थीटा बाय टू कॉस थीटा बाय टू, म्हणून मग इथे लिहिलं आपण टू साईन थीटा बाय टू कॉस थीटा बाय टू। आणि मग त्याला हा जो आहे ना साईन थीटा बाय टू अपॉन कॉस थीटा बाय टू, तर कॉस थीटा बाय टू कॅन्सल होईल, म्हणजेच तुम्हाला काय उरलं, वन प्लस टू इंटू साईन स्क्वेअर्ड थीटा बाय टू। बघा हा टू साईन थीटा बाय टू
आणि साईन थीटा बाय टू, हा सर्व गुणाकारच आहे ना, त्यामुळे तुम्हाला हे मिळालं आणि अपॉन कॉस थीटा आहेच. मग आपण काय विचार केला की हा टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू म्हणजेच काय आहे, वन मायनस कॉस थीटा, हा फॉर्म्युला आहे. मग ते आपण असं लिहिलं, वन प्लस हा टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू, त्याच्याऐवजी लिहिलं वन मायनस कॉस थीटा आणि अपॉन कॉस थीटा, आणि मग हे क्रॉस मल्टिप्लाय करून आपणाला वन उरला फक्त, कारण कॉस थीटा आणि मायनस कॉस थीटा कॅन्सल झाले, सो वी गॉट वन अपॉन कॉस थीटा, दॅट इज सेक. त्यामुळे असे हे प्रॉब्लेम्स तुम्हाला खूप सोडवावे लागतील, त्याच्याशिवाय ह्या गोष्टीवर आपली मास्टरी येत नाही. सो आय होप यू विल डू दॅट राईट. सो मेनी प्रॉब्लेम्स वी शूड सॉल्व, दॅट इज द ओनली वे बाय विच यू कॅन गेट मास्टरी ऑन दीज टाईप ऑफ प्रॉब्लेम्स. ठीक आहे, ऑल प्रॉब्लेम्स आय विल नॉट डिस्कस, बट सम ऑफ दोज डेफिनेटली वी विल वर्क ऑन, बिकॉज दीज सॉल्व प्रॉब्लेम्स आर गिवन देअर टू लेट यू अंडरस्टँड थिंग्स, सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, सो वी विल गो फॉर से धीस प्रॉब्लेम नाव. प्रॉब्लेम नंबर फोर बघा काय आहे, कॉस क्यूब थीटा, वी हॅव टू प्रूव दॅट कॉस क्यूब थीटा मायनस कॉस थ्री थीटा अँड देन डिवायडेड बाय कॉस थीटा प्लस वी हॅव साईन क्यूब थीटा प्लस साईन थ्री थीटा डिवायडेड बाय साईन थीटा अँड यू हॅव टू प्रूव दिस इज इक्वल टू थ्री. सो लेट अस डू. आता इथे आपलं थिंकिंग कसं पाहिजे बघा, जनरली वी स्टार्ट विथ लेफ्ट हँड साईड, आता इथे तर लेफ्ट हँड साईडने सुरुवात करणार, कॉमन सेन्स आहे, कारण इकडे थ्री आहे, आय कॅनॉट स्टार्ट विथ थ्री अँड डेव्हलप ऑल दीज थिंग्स. मग इथे काय करणार आपण, कॉस क्यूब थीटा, सो वी विल राईट डाऊन व्हॉट इज लेफ्ट हँड साईड, कॉस क्यूब थीटा मायनस कॉस थ्री थीटा राईट डिवायडेड बाय कॉस थीटा देन प्लस हिअर इट इज साईन क्यूब थीटा प्लस साईन थ्री थीटा अँड देन डिवायडेड बाय साईन थीटा. मग आता काय होतं बघा, याच्यामध्ये सिम्पल आहे ना, लगेच आपणाला सुचलं पाहिजे की कॉस थ्री थीटाचा फॉर्म्युला इथे वापरूया, साईन थ्री थीटाचा इथे वापरूया. मग ते काय होईल बघा, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर कॉस क्यूब थीटा, कॉस थ्री थीटा, कॉस थ्री थीटा इज फोर कॉस क्यूब थीटा, फोर कॉस क्यूब थीटा मायनस थ्री कॉस थीटा, आणि इथे साईन थ्री थीटाचा वापरायचा आहे, तर साईन थ्री थीटा म्हणजेच काय असतं, थ्री साईन थीटा मायनस फोर साईन क्यूब थीटा. सो वेन यू पुट देम हिअर राईट, व्हॉट यू गेट इज कॉस क्यूब थीटा मायनस ब्रॅकेटमध्ये हा फॉर्म्युला लिहूया आपण, फोर कॉस क्यूब थीटा मायनस थ्री कॉस थीटा अँड होल थिंग डिवायडेड बाय कॉस थीटा राईट प्लस नाव हिअर इट इज साईन क्यूब थीटा, मी जरा खालच्या बाजूला लिहितो, साईन क्यूब थीटा प्लस साईन थ्री थीटाचा फॉर्म्युला थ्री साईन थीटा मायनस फोर साईन क्यूब थीटा आणि डिवायडेड बाय इथे साईन थीटा. आता कसं होणार बघा, हे कॉस क्यूब थीटा, इथे मायनस फोर कॉस क्यूब थीटा आहेत, म्हणजे काय झालं, मायनस थ्री कॉस क्यूब थीटा आणि हे मायनस आणि हे मायनस म्हणजे प्लस थ्री कॉस थीटा असं होईल. करेक्ट, दिस इज व्हॉट यू विल हॅव. आणि अपॉन कॉस थीटा, अपॉन कॉस थीटा सिमिलरली इथे काय होईल बघा, हे साईन क्यूब थीटा आणि हे मायनस फोर साईन क्यूब थीटा आणि हा प्लस थ्री साईन थीटा आहे, त्यामुळे इथे तुम्हाला असं मिळेल ना, थ्री साईन थीटा मायनस थ्री साईन क्यूब थीटा, आय होप यू अंडरस्टूड, डिव्हायडेड बाय साईन थीटा. आता काय करता येईल बघा, इथे सर्व ठिकाणी कॉस थीटा आहेच, इथे कॉस थीटा आहे, सो आय कॅन कॅन्सल कॉस थीटा, त्यामुळे इथले कॉस क्यूब थीटाला मी कॉस थीटाने भागलं. सी, अशी आपण गोष्ट करत असतोस ना, ए प्लस बी, न्युमरेटरला समजा दोन टर्म्स आहेत आणि डिवायडेड बाय जस्ट वन टर्म सी, तर आपण हे कसं लिहितो, ए अपॉन सी प्लस बी अपॉन सी, तसं इथे काय होणार, मायनस थ्री कॉस क्यूब थीटा अपॉन कॉस थीटा, म्हणजेच ते काय होईल बघा,
मायनस थ्री कॉस क्यूब भागीले कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा. ओके पुढे काय होणार, हे थ्री कॉस थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजेच तो कॉस थीटा कॅन्सल होऊन प्लस थ्री उरणार फक्त. तसंच इथे बघा प्लस, आता इथे थ्री साईन थीटा अपॉन थीटा, त्यातला साईन थीटा कॅन्सल होईल म्हणजे जस्ट थ्री, आणि हे मायनस थ्री साईन क्यूब थीटा आहेत अपॉन साईन थीटा, सो इट इज मायनस थ्री साईन स्क्वेअर थीटा. ओके सो इन ऑल आता काय मिळणार बघा, हे तीन आणि तीन सहा झाले, मायनस थ्री कॉस स्क्वेअर थीटा मायनस थ्री साईन स्क्वेअर थीटा, त्याच्यातून मायनस थ्री मी कॉमन काढू शकतो म्हणजे कंसात येईल साईन स्क्वेअर्ड थीटा प्लस कॉस स्क्वेअर्ड थीटा. पण आपल्याला माहिती आहे बाय फंडामेंटल आयडेंटिटी साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय असतं, वन, त्यामुळे सिक्स मायनस थ्री इंटू वन, हे थ्री पॉईंट वन नव्हे थ्री इंटू वन, म्हणजेच सिक्स मायनस थ्री सो इट इज इक्वल टू थ्री, सो वी रीच्ड राईट हँड साईड. म्हणजे काय होतं आहे बघा, यू हॅव टू रिमेंबर ऑल द फॉर्म्युले. हा प्रॉब्लेम सोडवताना कॉस थ्री थीटाचा फॉर्म्युला जर मला माहिती नसेल, साईन थ्री थीटाचा माहिती नसेल, तर हा नाही येणार प्रॉब्लेम. यू हॅव टू बी व्हेरी पर्टिक्युलर अबाउट द फॉर्म्युला नॉलेज. फॉर्म्युल्यांवर आपली मास्टरी पाहिजे, कमांड पाहिजे, कुठल्याही क्षणी कुठलाही फॉर्म्युला विचारला तर तो सांगता आला पाहिजे परफेक्टली, देन ओनली दीज प्रॉब्लेम्स कॅन बी टॅकल्ड इझिली, अदरवाईज नॉट. सो टेक केअर ऑफ डुईंग सच थिंग्स, की फॉर्म्युल्यांवर मास्टरी मिळवण्यासाठी अथक परिश्रम तुम्हाला केले पाहिजे आणि सुचलं पाहिजे तुम्हाला की इथे प्रॉब्लेम आधी नीट बघायचा, आपण ऑब्झर्व करायचा काय मला करावं लागेल. तर आधी इकडे थ्री आहे म्हणजे बेसिकली यू विल इमिजिएटली कम टू नो दॅट यू हॅव टू बिगिन विथ लेफ्ट हँड साईड, आणि त्याच्यामध्ये कॉस थ्री थीटा आणि साईन थ्री थीटाकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे, मग तिथे मला ते फॉर्म्युले वापरायचे. वन्स यू डू दॅट आणि प्रॉपर कॅल्क्युलेशन्स केली की आपण पोचणारच परफेक्ट आन्सर, काही अडचण येणारच नाही तुम्हाला. सो आय होप यू अंडरस्टूड व्हॉट एवर इज डिस्कस्ड इन दिस लेक्चर. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.